ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची आज रंगशारदा इथं बैठक। बैठकीला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा। नवी दिल्लीत आज काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक। अधिवेशनामध्ये मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी रणनीती आखणार। वायनाड भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा 143च्या वर। सततच्या पावसामुळे मदत कार्यात देखील अडचणी निर्माण। पुणे जिल्ह्यात पुढील 3 दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा। पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यातील पुराची कारणे शोधण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन। 7 दिवसात समितीचा अहवाल येणं अपेक्षित। कोल्हापुरात राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले। 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। भिवंडीत शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून 15 लाखांच्या मोबाईलवर डल्ला। चोरटे सीसीटीव्हीत कैद। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार लोकसभेला। मी पाठिंबा द्यायला तयार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मोदी देतील तो निर्णय मान्य म्हणत ठाकरेंकडून आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे। पावसाळ्यात जशा छत्र्या बाहेर निघतात त्याच पद्धतीनं निवडणूक आली की मनसे बाहेर येते। आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी केदारांना वाचवण्यासाठी वळसे पाटलांचे प्रयत्न। भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांचा गंभीर आरोप।